आज माघी गणेश जयंती, राज्यभरात गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी. राज्यभरात माघी गणपती जयंतीचा भाविकांमध्ये उत्साह. माघी गणेशोत्सवानिमित्त पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट. रत्नागिरी इथल्या गणपतीपुळे गणेश मंदिरात माघी गणेशोत्सवाची धूम. पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं. श्रींच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी गणपतीपुळे मंदिरात. मुंबईत 30 जानेवारी सकाळी 10 वाजल्यापासून 31 जानेवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 12 विभागात पाणी पुरवठा बंद. इतर भागातही कमी दाबाने होणार पाणी पुरवठा. मुंबईकरांसाठी पॉझिटिव्ह बातमी. 16 मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच मुंबईत कोविडच्या एकाही रुग्णाची नोंद नाही. त्यामुळे मुंबईतून कोरोना आउट झाल्याचे चिन्ह. कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश. मुंबईकरांना वीजदर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता. बेस्टकडून वीज 18% महागण्याचे चिन्ह. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे बेस्टने वीजदर वाढीचा प्रस्ताव ठेवला. प्रजासत्ताक दिनी मुंबईला धोक्याचा इशारा. प्रजासत्ताक दिनी दादरच्या शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याची भीती. 27 जानेवारीपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सीएनजी विक्री अनिश्चित काळासाठी बंद. सीएनजी डीलर असोसिएशनची बेमुदत संपाची हाक. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी बैठक. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची जयंत पाटलांची माहिती. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नीला की भावाला. भाजपमध्ये चर्चा, मात्र अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यात कोणताही संघर्ष नसल्याचा आमदार महेश नांडगेंचा दावा. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची आज भूमिका ठरणार. पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटलांची बैठक. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि बंधूंनाही निमंत्रण. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटली भेट. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती. मात्र अमित शहांसोबत सहकार क्षेत्रावर चर्चा झाल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री आज दिल्लीतून थेट राजस्थानच्या नीळकंठ महादेव मंदिरातील मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेसाठी कार्यक्रमाला जाण्याची शक्यता. मुख्यमंत्री जेपी नड्डा यांच्या मुलाच्या लग्नासाठीही उपस्थित राहू शकतात. देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी काळात तुरुंगात टाकण्याचा केलेला दावा खोटा. खासदार संजय राऊतांचं विधान. उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री असताना अशी घटना अशक्य. राऊतांची प्रतिक्रिया. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळले. असा कुठलाही प्रयत्न तत्कालीन मविया सरकारने केला नाही. वळसे पाटलांचं स्पष्टीकरण. 2024 निवडणूक जिंकून महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास. मुंबईचं सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, स्वच्छता आणि येत्या 2 वर्षात मुंबई खड्डेमुक्त करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात व्यक्त केलं व्हिजन. राज्यात सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरणासाठी कुठेही पैसे घेतले जाणार नाहीत. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार. सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांची एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये घोषणा. 2019 नंतर महाराष्ट्रातील हॅकरनेच उद्धव ठाकरेंचा ब्रेन हॅक केला. हॅक झालेला ब्रेन आम्ही नंतर दुरुस्त केला. मंत्री मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला. महाविकास आघाडीचे 10 ते 12 आमदार फडणवीस शिंदेच्या संपर्कात. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात दावा. राजकारण्यांकडून व्हिजन घेण्यापेक्षा त्यांना व्हिजन द्या. सत्ताधाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांना बोलवा. माझाच्या कार्यक्रमातून राज ठाकरेंचं आवाहन. मुंबईत सुशोभीकरण आहे की डान्स बार हे कळत नाही. राज ठाकरेंचा टोला. केवळ पायाभूत सुविधांनी प्रश्न सुटणार नाहीत. शहरात येणारे लोकांचे लोंढे थांबवायला हवे. राज ठाकरेंचं आवाहन. नवीन सरकार स्थापनेचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीसाठीचं पत्र राजभवनाकडे नसल्याचा दावा. राज्यपालांना तसं पत्रच मिळालं नसल्याची माहिती अधिकाऱ्यात उघड. राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कामाला लागा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आदेश.
संजय राउत सोमय्यांना कायदेशीर नोटीस बजावणार, सोमय्या खोटे आरोप करत असल्याचा राउतांचा दावा, सत्याचा लवकरच विजय होईल, राउतांचं ट्विट। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।